आणि यानंतर बातमी अमोल मिटकरी यांच्या एका विधानाची. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तुम्ही सुद्धा या, या शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या ऑफर दिली. जळगावच्या बोदवड इथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. गोपीनाथ मुंडे आणि खडसे यांनी भाजप वाढवली, मात्र त्यांचेच पंख छाटण्याचं काम भाजपनं सुरू केलंय असा आरोप मिटकरींनी यावेळी बोलताना केला. 12 आमदारांची यादी आहे, राज्यपाल मोदी लवकर मान्य करतील. राज्यपाल राज्यपाल इतक्या लवकर मान्य करतील भगतसिंग कोश्यारी, पण त्या 12 लोकांच्या यादीमध्ये मला असं समजलं दुर्दैवानं पंकजा ताईचं नाव नाही. म्हणजे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं, ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते आहे हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे. आणि अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरती भाजपनं टीका केली आहे. भाजपच्या काय प्रतिक्रिया त्या सुद्धा पाहूया. नाही, राष्ट्रवादीला काही म्हणू द्या किंवा शिवसेनेला काही म्हणू द्या, पुढे मला वाटतं कुठे आमच्यामध्ये अंतर्गत वाद नाही आहेत. परवा प्रदेश कार्यालयामध्ये ज्यावेळेला त्या कोर कमिटीची बैठक झाली त्यावेळेला पंकजा ते त्या ठिकाणी स्वतः होत्या, त्यांनी सगळ्या चर्चेमध्ये भाग घेतला, हसत खेळ सगळी आमची बैठक त्या ठिकाणी झाली. आणि हे फक्त कपोलकल्पित आहे मला असं वाटतं. हे सगळ्या मनगडत गोष्टी आपण सांगतात की पंकजा ताई नाराज आहे, पंकजा ताई इकडे जाणार. मला वाटतं कुठेही असा विषय नाही, कुठेही असा विषय नाही. पण आता हे मनातले मांडे खाण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते काय म्हणत आहेत की पंकजा ताईंनी आमच्याकडे यावं, त्यांना ऑफर करतायत, त्यांना ऑफर करतायत. पण मला वाटतं त्याचा कुठे उपयोग होणार नाही, कारण आता सर्वांना माहीत आहे सगळ्या पक्षांची परिस्थिती राज्यामध्ये काय. पण मला असं वाटतं की अमोल मिटकरींनी दुसऱ्यांना असे सल्ले देण्यापेक्षा परत त्यांच्या पक्षामध्ये विरोधी पक्ष नेत्यावर नेमकं काय चाललं आहे किंवा अशाच पद्धतीचे सल्ला आम्ही जयंत पाटील साहेबांना द्यायचा का, हा मला अपप्रश्न अमोल मिटकरींना विचारायचा आहे. म्हणून स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसरा ठेवायचं वाकून ते अमोल मिटकरींनी करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.